नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण मराठी व्याकरण या सिरीजमधील हे सेकंड लेक्चर सेकंड पार्ट आहे या अगोदरच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण वर्णविचार वर्णविचार हा घटक अभ्यासला यामध्ये आपण वर्णांची संख्या आणि त्यांचे प्रकार अभ्यासले यासंबंधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल हे लेक्चर पाहिलं नसेल तर या संबंधीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही त्याचा उपयोग करा आजच्या या भागाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे म्हणेल की जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल आमची टीचिंग आवडत असेल समजून सांगण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि जमल्यास शेअरसुद्धा करा चला तर आजच्या या भागाला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या या भागात आपण उच्चारस्थानावरून वर्णांचे जे प्रकार पाडण्यात आलेले आहेत त्यांचा अभ्यास करत आहोत बघा वर्ण उच्चार करत असताना ज्या विशिष्ट अवयवाचा उपयोग वर्ण उच्चारणासाठी होतो त्यावरून त्या वर्णाला त्या प्रकारामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे ठीक आहे आपल्यासमोर मानवीमुखाची रचना देण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणकोणते अवयव हे यामध्ये वर्ण उच्चारासाठी कारणीभूत असतात ते आपण इथं समजून घेऊया जाणून घेऊया बघा हे नाक आहे हे ओठ आहेत हे दात आहेत ही जीभ आणि ही पडजीभ हे अवयव सर्वांनाच माहीत आहेत या व्यतिरिक्त काही अवयव आहेत जे वर्ण उच्चारासाठी विशेष उपयोगी सिद्ध होतात पडतात त्यामध्ये पडजीबीचा हा जवळचा जो भाग आहे इथलचा याला तालू असे म्हणतात तालू यालाच कंठ म्हणतात या कोमल कोमलतालूच्या बाजूचा हा जो मधला भाग आहे म्हणजे की आपल्या मुखातील जो वरचा अर्धवर्तुळाकार भाग आहे त्याचा जो मध्य भाग आहे त्यालाच काय म्हणतात मूर्धा असे म्हणतात काय म्हणतात मूर्धा आणि या मूर्धेच्या शेजारचा पण या दातांच्या जवळचा जो अगदी जवळचा भाग आहे तो सोडून ठीक आहे त्याच्या तो सोडून आणि मूर्धेच्या या बाजूचा म्हणजे मूर्धा आणि दात यांच्यामधला जो भाग आहे त्याला काय म्हणतात कठोर तालू म्हणतात काय म्हणतात कठोर तालू याला नुसतं तालू सुद्धा म्हणतात ठीक आहे याला तालू सुद्धा म्हणतात म्हणजे तालू म्हटलं की काय होईल कठोर तालू आणि कंठ म्हटलं की काय होईल कोमल तालू ठीक आहे आणि दातांच्या जवळचा जो भाग आहे याला काय म्हणतात वर्स असं म्हणतात काय म्हणतात वर्ड्स यालाच दंत तालू म्हणतात दंत तालू असे म्हणतात तर हे जे काही अवयव किंवा घटक आहेत मानवी मुखातील यांचा ज्या वर्णाचा उ उच्चार करण्यासाठी विशेष उपयोग होतो त्यावरून त्या वर्णाला या प्रकारामध्ये विभाजित करण्यात आलेलं आहे ठीक आहे आता आपण एक एक करून कोणता वर्ण हा कोणत्या प्रकारामध्ये विभाजित होतो ते आपण समजून घेऊया तर उच्चारस्थानावरून वर्णांचा जो पहिला प्रकार पडतो तो आहे कंठ वर्ण आपण या अगोदर समजून घेतलं की पडजीबीच्या जवळचा जो हा भाग आहे याला कंठ म्हणतात म्हणजेच कोमल तालुलाच काय म्हणतात कंठ तर वर्ण कोणते आहेत आणि त्यांना वर्ण असं का म्हणतात तर बघा की जिभेचा हा मागचा भाग जर एखादा वर्णाचा उच्चार करत असताना या कंठाला स्पर्श करत असेल तर त्या वर्णाला वर्णा वर्ण असे म्हणतात समजलं तुम्हाला की वर्ण कोणत्या वर्णांना म्हणतात की जिभेचा हा जो मागचा भाग आहे तो जर कंठाला म्हणजे या कोमल तालूला स्पर्श करत असेल तर त्या वर्णांना वर्ण असे म्हणतात तर ते कोणती वर्ण आहेत जे कंठे वर्ण आहेत तर ती, ती आहेत बघा अ आ क ख ग, ग, ग न, घ आणि ह हो। म्हणजे एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे एकूण आठ वर्ण किंवा अक्षरे ही काय आहेत वर्ण आहेत यामध्ये स्वर किती आहेत दोन किती आहेत दोन व्यंजने किती आहेत सहा किती आहेत सहा व्यंजने आहेत म्हणजे कंठ व्यंजने सहा आणि कंठ्य स्वर किती आहेत दोन आणि यामध्ये जो क वर्ग आहे तो वर्ग काय आहे कंठ वर्णांचा वर्ग आहे ठीक आहे क वर्ग जो आहे तो काय आहे व्यंजनांचा जो गट आहे तो काय आहे वर्णांचा गट आहे किंवा कंठ्य व्यंजने होत तर आपल्याला इथे वर्ण म्हणजे काय आणि ते कोणते हे इथं समजून घेतलेलं आहे आपण उच्चारस्थानावरून वर्णांचा जो दुसरा प्रकार पडतो तो आहे तालव्य वर्णांचा तालव्य वर्ण कोणती आहेत जसं की आपण समजून घेतलं की हा जो मानवी मुखातील भाग आहे वरचा मुखविवरातील या भागाला कठोर तालू असे म्हणतात काय म्हणतात कठोर तालू असे म्हणतात तर या कठोर तालूलाच नुसतं तालूसुद्धा म्हणतात आणि तालू म्हणजेच तालव्य वर्ण ठीक आहे ज्यावेळेस आपली जीभ एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना या कठोर तालूच्या संपर्कात येते किंवा जीभ आणि कठोर तालू यांचा उपयोग एखाद्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी होतो त्यावेळेस त्या वर्णाला तालव्य वर्ण असे म्हणतात तर कोणती वर्ण ही तालव्य वर्ण आहेत तर बघा की ई दीर्घ ई च छ, ज, झ त्र य श ठीक आहे ही जी वर्ण आहेत ती तालव्य वर्ण आहेत ठीक आहे यांचा उच्चार करत असताना या जिभेचा आणि कठोर तालूचा विशेष उपयोग होतो म्हणून यांना काय म्हणतात तालव्य वर्ण असे म्हणतात तर तालव्य वर्णामध्ये जे दोन स्वर आहेत ई दीर्घ ई हे तालव्य वर्ण आहेत त्यानंतर जो च गट आहे ज्यामध्ये एकूण पाच वर्ण किंवा व्यंजने आहेत ती काय आहे आहेत तालव्य वर्ण आहेत त्याचबरोबर य आणि श हे देखील तालव्य वर्ण आहेत यामध्ये महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचा पॉईंट असा की हा जो च वर्ग आहे किंवा च गट आहे हा जो च गट आहे या गटातील जे वर्ण किंवा व्यंजन आहे ते तालव्य वर्ण तेव्हाच होतात ज्या वेळेस त्यांचा यमिश्रित असा उच्चार होतो ठीक आहे बघा आपण च दोन पद्धतीने उच्चारतो एक आहे अमिश्रित आणि दुसरा आहे य मिश्रित म्हणजे च प्लस अ असं जेव्हा आपण च चा उच्चार करतो त्यावेळेस तो जो च आहे तो तालव्य वर्ण होत नाही ठीक आहे हा नुस मिश्रित जो च आहे अमिश्रित जो च आहे तो तालव्य वर्ण होत नाही तो तेव्हाच तालव्यवर्ण होईल ज्यावेळेस तो य मिश्रित असेल ठीक आहे म्हणजे च असा ज्यावेळेस उच्चार होईल त्यावेळेसच तो च काय होईल तालव्यवर्ण होईल म्हणजे च ज झ त्र हे वर्ण तेव्हाच तालव्य वर्ण होतात ज्या वेळेस त्यांचा उच्चार हा य मिश्रित असतो तर अशा पद्धतीने तालव्य वर्ण म्हणजे काय आणि कोणत्या वर्णांना तालव्य म्हणावे हे आपण इथे समजून घेतलेलं आहे तर यामध्ये दोन स्वर आणि एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण सात व्यंजने ही काय आहेत तालव्य वर्ण होत म्हणजे एकूण नऊ वर्ण आहेत उच्चारस्थानावरून वर्णांचा जो तिसरा प्रकार पडतो तो आहे दंततालव्य वर्णांचा या अगोदर आपण समजून घेतलं की मानवी मुखातील दातांच्या अगदी जवळचा हा जो भाग आहे याला वर्स म्हणतात काय म्हणतात वर्स यालाच दंततालू म्हणतात काय म्हणतात दंततालू तर या दंत दंततालव्य हा प्रकार पाडण्यात आलेला आहे ठीक आहे तर कोणत्या वर्णांना दंततालव्य वर्ण म्हणावे तर ज्यावेळेस जीभ आणि या दंत दंततालूचा विशेष उपयोग एखाद्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी होतो त्यावेळेस त्या वर्णाला हो त्या त्या दंततालव्य वर्ण असे म्हणतात तर मग कोणती वर्ण ही दंततालव्य वर्ण आहेत तर बघा की च छ, ज, झ त्र ही जी पाच वर्ण आहेत ही काय आहेत दंततालव्य वर्ण आहेत म्हणजे च गटातील पाच वर्ण काय आहेत दंत तालव्य वर्ण होत या अगोदर आपण तालव्य वर्ण समजून घेतले तालव्य वर्ण यामध्ये देखील हा च गट आहे आहे ना आहे तर मग हा च गट तालव्य वर्णामध्ये येतो तर मग दंत तालव्य वर्णांच्या प्रकारामध्ये कस काय येतो तर याचं कारण असं की ज्यावेळेस या गटातील वर्णांचा उच्चार हा च अमिश्रित असतो ठीक आहे ज्यावेळेस या गटातील वर्णांचा किंवा व्यंजनांचा उच्चार ज्यावेळेस तो अमिश्रित असतो त्यावेळेस हे पाचही वर्ण दंततालव्य या प्रकारात येतात आणि ज्यावेळेस यांचा उपयोग उच्चार हा यमिश्रित असतो त्यावेळेस हे पाच वर्ण किंवा तो वर्ण या पाच व्यंजनांपैकी जो कोणत्या वर्णाचा उपयोग हा च मिश्रित आलेला आहे तो वर्ण तालव्य वर्ण ठरतो तो तालव्य वर्ण आहे असं आपण समजावं ठीक आहे तर हा दोन्हीतील फरक आहे की दंततालव्य च गटातील जे वर्ण किंवा व्यंजने आहेत ती दंततालव्य तेव्हा होता ज्यावेळेस त्यांचा उपयोग अमिश्रित असतो आणि च गटातील ही पाच वर्ण तेव्हा तालव्य वर्ण होतात ज्यावेळेस त्यांचा उच्चार हा यमिश्रित असतो ठीक हो आहे हा फरक आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे आठवणी ठेवायचा आहे परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जातो याचाच अर्थ असा होतो की च गट हा तालव्य सुद्धा आहे आणि तालव्य वर्णसुद्धा आहे यानंतरचा चौथा प्रकार आहे मूर्धन्य वर्णांचा आपल्या मुखातील जो वरचा घुमटाकार भाग आहे त्याच्या मधला जो भाग आहे त्याला मूर्धा असे म्हणतात आणि या मूर्धा या नावावरूनच मूर्धन्य वर्ण हा प्रकार पाडण्यात आलेला आहे तर मग कोणत्या वर्णांना मूर्धन्य वर्ण, वर्ण म्हणावे तर त्या वर्णांना मूर्धन्य वर्ण म्हणावे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा शेंडा हा मूर्धेला स्पर्श करतो म्हणजे या भागाला स्पर्श करतो त्या वर्णांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात तर मग ती कोणती वर्ण आहेत जी की मूर्धन्य वर्ण म्हणून ओळखले जातात तर ती आहेत रू ट ठ ड ढ र श आणि ळ ही जी वर्ण आहेत ती मूर्धन्य वर्ण आहेत कारण यांचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा शेंडा हा मूर्धेला स्पर्श करतो म्हणून या वर्णांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात तर यामध्ये एकच स्वर जो रू आहे तो मूर्धन्य आहे त्यानंतर जो व्यंजनांचा तिसरा गट आहे ट गट तो ट गट जो आहे तो मूर्धन्य वर्णांचा गट आहे आणि यानंत या व्यतिरिक्त र श ळ हे देखील काय आहेत मूर्धन्य वर्ण आहेत तर बघा की एक स्वर व्यंजनांचा ट गट म्हणजे एकूण पाच आणि हे तीन ठीक आहे तर एकूण जे नऊ वर्ण आहेत ते मूर्धन्य वर्ण आहेत किती आहेत नऊ आहेत त्यामध्ये एकूण व्यंजनांची संख्या आठ आणि स्वरांची संख्या एक ठीक आहे तर येथे आपल्याला मूर्धन्य वर्ण म्हणजे काय हे समजलं असावं निश्चितपणेच समजलेलं आहे तर पाचवा प्रकार आहे दंत्य वर्ण कोणत्या वर्णांना म्हणतात तर नॉर्मली त्याची व्याख्या अशी केली जाते की आपल्या जिभेचा जो पुढचा भाग आहे तो दातांच्या वरच्या भागांना स्पर्श करून ज्या वर्णाचा उच्चार होतो त्या वर्णांना दंत्यवर्ण असे म्हणतात परंतु जर सामान्यपणे आपण व्याख्या केली दंत्यवर्णांची तर आपल्याला करता येईल की जेथे ज्या वर्णांचा उच्चार करत असताना जीभ आणि दातांचा विशेष उपयोग होतो त्या वर्णांना काय म्हणतात दंत्यवर्ण असे म्हणतात तर मग ती कोणती वर्ण आहेत जी दंत्यवर्ण आहेत तर ती बघा लू त थ द ध न आणि ल स ही जी वर्ण आहेत ती वर्ण आहेत कारण यांचा उच्चार करत असताना दात आणि जीभ यांचा विशेष उपयोग होत असतो ठीक आहे तर यावरून आपल्याला इथं समजतं की जो एक स्वर आहे लू हा एकच स्वर काय आहे वर्ण आहे यानंतर व्यंजनांचा जो त गट आहे तो त गट काय आहे वर्णांचा गट आहे याचबरोबर ल आणि स ही दोन व्यंजने देखील काय आहेत दंत्यवर्ण आहेत तर एकूण सात व्यंजने आणि एक स्वर अशी एकूण आठ वर्ण जी आहेत ती दंत्यवर्ण आहेत यानंतरचा सहावा प्रकार आहे ओष्ठ वर्णांचा ओष्ठ वर्ण कोणत्या वर्णांना म्हणावे ज्या वर्णांचा उच्चार करता असताना ओठांचा उपयोग होतो त्या वर्णांना काय म्हणतात ओष्ठ वर्ण असे म्हणतात तर ती कोणती वर्ण आहेत जी की ओष्ठ वर्ण आहेत तर बघा उ, उ, त्यानंतर प फ ब, भ, म हे जे वर्ण आहेत हे ओष्ठ वर्ण आहेत कारण यांचा उच्चार करत असताना आपण ओठांचा उपयोग करतो तर या वर्णांना बघून आपल्याला समजतं की दोन स्वर उ, उ काय आहेत ओष्ठ वर्ण आहेत आणि पाच व्यंजने काय आहेत ओष्ठ वर्ण आहेत आणि यामध्ये विशेष असं की व्यंजनांचा जो पाचवा गट आहे प गट तो काय आहे ओष्ठ वर्णांचा गट आहे म्हणजे एकूण सात वर्ण ही काय आहेत ओष्ठ वर्ण आहेत मित्रांनो या ओष्ठ वर्णांच्या गटाबरोबरच आपल्याला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे की व्यंजनांचे जे पाच गट आहेत ठीक आहे व्यंजनांचे जे पाच गट आहेत हे पाच गट एकूण सहा प्रकारांमध्ये विभाजित होतात किती सहा प्रकारांमध्ये विभाजित होतात तर त्यामधला जो पहिला गट आहे क गट त्याच्यानंतर च गट त्याच्यानंतर ट गट त्याच्यानंतर त गट आणि त्याच्यानंतर प गट यामधील जो पहिला क गट आहे तो वर्णांचा गट आहे ठीक आहे वर्णांचा गट आहे च वर्ग तालव्य वर्णांचा गट आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर तो तालव्य वर्णांचा सुद्धा गट आहे काय आहे दंत तालव्य वर्णांचा सुद्धा गट आहे आता च गट हा दंत तालव्य किंवा तालव्य केव्हा ठरतो हो? तर ता तालव्य हा तेव्हा ठरतो हो ज्यावेळेस च गटातील जे व्यंजने आहेत ती य मिश्रित असतील म्हणजे त्यांचा उच्चार हा य मिश्रित असेल तरच ते तालव्य वर्ण ठरतात आणि जर त्यांचा उच्चार हा अमिश्रित असेल तर ते दंत तालव्य ठरतात आणि जो त गट, गट आहे तो आहे वर्णांचा गट आहे काय आहे वर्णांचा गट आहे आणि जो प वर्ग आहे तो वर्णांचा गट आहे म्हणजेच की प वर्ग हा ओष्ठ्य या प्रकारामध्ये येतो त गट आहे तो द दंत्ये या प्रकारामध्ये येतो त गट आहे तो मूर्धन्य या प्रकारामध्ये येतो तर च गट हा दंत तालव्य आणि दंततालव्य या दोन प्रकारामध्ये येतो तर क गट हा कंठ वर्णांच्या या प्रकारामध्ये येतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे व्यंजनांचे पाच गट पाडण्यात आलेले आहेत ते कोणत्या प्रकारात येतात हे इथं समजलेलं आहे उच्चारस्थानावरून वर्णांचे जे प्रकार पाडण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण आतापर्यंत सहा प्रकार अभ्यासले आहेत यानंतरचा जो सातवा प्रकार आहे तो आहे कंठ तालव्य वर्णांचा कंठतालव्य वर्ण त्या वर्णांना म्हणतात जेथे कंठ म्हणजेच या कोमल तालूचा त्याचबरोबर या कठोर तालूचा या दोन्हीचा विशेष उपयोग होतो त्या वर्णांना कठोर सॉरी कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात तर ती कोणती आहेत तर ए आणि आई हे जे दोन स्वर आहेत हे दोन स्वर काय आहेत कंठ तालव्य वर्ण होत कारण यांचा उच्चार करत असताना कंठ त्याचबरोबर तालू या दोन्हीचा आपण विशेष उपयोग होतो यानंतरचा आठवा प्रकार आहे कंठ्योष्ट वर्णांचा कंठ्योष्ट वर्ण त्या वर्णांना म्हणतात ज्यांचा उच्चार करत असताना कंठ म्हणजेच की कोमल तालू आणि ओठ या दोन्हींचा विशेष उपयोग होतो त्या वर्णांना कंठ्योष्ट वर्ण असे म्हणतात तर मराठीमध्ये दोन वर्ण आहेत जी की कंठ्योष्ट वर्ण आहेत आणि ती आहेत ओ आणि औ कोणती आहेत ओ आणि औ ही काय आहेत कंठ्योष्ट वर्ण आहेत कारण या दोन्हीचा उच्चार करत असताना कंठ आणि ओठ या दोन्हींचा पण विशेष उपयोग होतो यानंतरचा शेवटचा प्रकार आहे दंत्योष्ठ वर्णांचा दंत्योष्ठ वर्ण त्या वर्णांना म्हणावे जेथे दात आणि ओठ या दोन्हींचा उपयोग वर्ण उच्चारासाठी होतो तर मराठी वर्णमालेतील व हा एकच वर्ण असा आहे जो की दंत्योष्ठ आहे म्हणजेच की दात आणि ओठ यांचा विशेष उपयोग करून व चा उच्चार केला जातो म्हणून या वर्णाला दंत्योष्ट या प्रकारामध्ये विभाजित करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने उच्चार स्थानावरून वर्णांचे जे प्रकार पाडण्यात आलेले आहेत ते आपण इथे अभ्यासले